नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण काही महत्वाचे केचे प्रश्न बघणार आहेत पहिला प्रश्न बघा पृथ्वी सूर्या फिरते हा जो काही सिद्धांत आहे हा खालीलपैकी कोणी मांडला तर हा मांडलेला बघा ऑप्शन क्रमांक तीन कोपरनिकसने पृथ्वी फिरते हा सिद्धांत मांडलेला आहे पुढचा प्रश्न बघा इलियड ओडिसी या महाकाव्याची निर्मिती खालीलपैकी कोणी केली आहे काय प्रश्न बघा इलियड ओडिसी या महाकाव्याची निर्मिती कोणी केली तर ऑप्शन क्रमांक तीन होमर लक्षात ठेवा होमर यांनी याची निर्मिती केलेली नेक्स्ट क्वेश्चन आहे ग्रीक राज्यातील खेळाडू कोणत्या ठिकाणी खेळण्यासाठी एकत्र येत होते ग्रीक राज्यातील जे काही खेळाडू होते हे कोणत्या ठिकाणी खेळण्यासाठी एकत्र येत होते तो ऑप्शन क्रमांक तीन ऑलिम्पिया या ठिकाणी कोणत्या ठिकाणी ऑलिम्पिया या ठिकाणी भव्य स्नानगृहांचे अवशेष कोणत्या ठिकाणी सापडले तर मोहन जोदडो या ठिकाणी बघा सापडले कुठं सापडले मोहन जोदोड या ठिकाणी आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऑकॉन नक्कीच ऑन करा बघा तुम्हाला अशाच प्रकारचे के आणि चालू घडामोडी पाहिजे असतील तर लगेचच्या लगेच सबस्क्राईब करा आणि मित्रांनो या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट बघा आठशे लाईक ठेवणारे बघा आठशे लाईक तुम्ही नक्कीच पूर्ण करताल आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा हडप्पा संस्कृती खालीलपैकी कोणत्या प्रकारची संस्कृती आहे काय हडप्पा संस्कृती खालीलपैकी कोणत्या प्रकारची संस्कृती आहे तर बघा नागरी संस्कृती होती प्रचंड गुदीचे अवशेष खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सापडली तर लोथल या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार लोथल या ठिकाणी बघा प्रचंड गुदीचे अवशेष सापडलेले आहेत आर्याचा आद्य ग्रंथ खालीलपैकी कोणता आहे आर्याचा आद्य ग्रंथ कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक दोन ऋग्गवेदा बघा आर्याचा आद्य ग्रंथ आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्र हे कोणत्या जलसिंचनाच्या खाली तर आपल्या महाराष्ट्रामधील सर्वात जास्त हे विहिरी विहिरीच्या जलसिंचनाखाली बघा विहिरी सर्वात जास्त आहेत जांभी मृदा प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळते तर रत्नागिरी लक्षात ठेवा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जांभी मृदा आपल्याला पाहायला मिळते ॲल्युमिनियम हे कोणत्या खनिजापासून मिळवलं जातं तर आपल्या सर्वांना माहीत पाहिजे जे काय बॉक्साईट असतं बघा त्या बॉक्साईटपासून ॲल्युमिनियम मिळवलं जातं महाराष्ट्रामध्ये दगडी कोळशाच्या खाणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत कोणत्या बघा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहेत लक्षात ठेवा चंद्रपूर पुढचा प्रश्न आहे तापी खोऱ्यातील जमिनीचा सर्वसाधारण उतारा हा कोणत्या दिशेला आहे तापी खोऱ्यामधील जो काही सर्वसाधारण उतारे बघा हा पश्चिम दिशेला आहे लक्षात ठेवा पश्चिम अंगारमाळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत काय प्रश्न आहे अंगारमाळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन शरद जोशी बघा या पुस्तकाचे लेखक आहेत कोण शरद जोशी शरीराचे ऊर्जागृह म्हणून कोण काम करतं तर बघा शरीराचे जे काही ऊर्जागृह म्हणून कर्बोदके काम करत असतात आपल्याला बघा सर्वात जास्त ऊर्जा कर्बोदकापासून मिळत असते पार्श्वनाथांनी खालीलपैकी कोणतं तत्व सांगितलेलं नाही विचारलं आपल्याला तर जे काही पार्श्वनाथ होते यांनी उपवास ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा उपवास हे सांगितलं नाही बाकीच बघा अहिंसा अपरिग्रह आणि सत्य हे सांगितलेलं आहे नेक्स्ट भारतीय दंड संहितेचा निर्माता कोण आहे तर लॉर्ड मॅकॉली ऑप्शन क्रमांक एक भारतीय दंड संहितेचा निर्माता कोण आहे लॉर्ड मॅकॉले पुढचा प्रश्न आहे पिकांच्या आधारभूत पिकांच्या आधारभूत किमती कोण जाहीर करत असतं तर केंद्रीय कृषी मंत्रालय ऑप्शन क्रमांक दोन कोण जाहीर करत असतं बघा केंद्रीय कृषी मंत्रालय जाहीर करत असतं पुढचा प्रश्न आहे बघा सध्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कोणती नोट नाही तर हजार रुपयाची नोट काय झाली बघा बंद आहे बाकी बघा शंभर ए दो पाचशे रुपये दोन हजार रुपयेसुद्धा सुद्धा आहे महाराष्ट्रातील सातवन राज्यकर्त्यांची राजधानी कोणत्या ठिकाणी होती व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तर ऑप्शन क्रमांक दोन प्रतिष्ठान कोणत्या ठिकाणी होती प्रतिष्ठान पुढचा प्रश्न बघा नॅशनल आयुष मिशनमध्ये खालील उपचार पद्धतीचा समावेश होत नाही म्हणजे कोणत्या उपचार पद्धतीचा समावेश होत नाही तर ऑप्शन क्रमांक तीन ॲलोपॅथी लक्षात ठेवा ॲलोपॅथीचा समावेश होत नाही पुढचा प्रश्न आहे बघा प्रोड्युसर गॅस काय प्रश्न आहे प्रोड्युसर गॅस या इंधनातील घटक ओळखायचा आपल्याला तर राइट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन कार्बन मोनॉक्साइड प्लस नायट्रोजन पुढचा प्रश्न बघूयात आपण द्विमान परिमाणामध्ये एक टेराबाईट टीबी म्हणजे किती टी बी म्हणजे किती तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दहा चोवीस गिगा बाईट याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन दहा चोवीस गिगा नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा स्कर्वी हा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो तर स्कर्वी हा बघा व्हिटॅमिन सी ऑप्शन क्रमांक दोन व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे स्कर्वी होतो पुढचा प्रश्न आहे बघा ओहम ओहम हे कशाचं एकक आहे ओहम तर हे ओहम बघा विद्युत रोधाचं एकक आहे कशाचं विद्युत रोध काझिरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये काय प्रश्न आहे काझीरांगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये तर ऑप्शन क्रमांक तीन आसाम या राज्यामध्ये लक्षात ठेवा आसाम नेक्स्ट पहा उगवत्या सूर्याचा देश कोणता आहे उगवत्या सूर्याचा देश तर जपानला काय म्हटलं जातं बघा उगवत्या सूर्याचा देश आणि मध्यरात्रीचा सूर्य कोणला म्हटलं जातं खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा पुढचा प्रश्न बघा मीनाक्षी मंदिर खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये मीनाक्षी मंदिर खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये तर मदुराई ऑप्शन क्रमांक तीन मदुराईमध्ये स्थित आहे पुढचा प्रश्न आहे भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते एकदम सोपा प्रश्न आहे तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण लक्षात ठेवा हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते नेक्स्ट क्वेश्चन आहे सरहद्द गांधी या संबोधनाने कोणाला ओळखलं जातं किंवा सरहद्द गांधी म्हणून कोणाला ओळखलं जातं ऑप्शन क्रमांक तीन खान अब्दुल गाफार खान यांना ओळखलं जातं पुढचा प्रश्न आहे जय जवान जय किसान हे उद्गार कोणाचे होते जय जवान जय किसान हे उद्गार कोणाचे होते तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी बघा चार लाल बहादूर शास्त्री कोणाचे होते बघा लाल बहादूर शास्त्री एलदरी धरण हे कोणत्या नदीवरती बांधण्यात आलं कोणतं एलदरी धरण तर बघा पूर्णा नदीवरती एलदरी धरण बांधलेलं आहे व्हेरी व्हेरी आय एम पी क्वेश्चन आहे पुढचा आहे बघा नागजिरा पुढचा पण प्रश्न महत्वाचा आहे नागझिरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये तर गोंदिया या जिल्ह्यामध्ये नागजिरा अभयारण्य कोणत्या गोंदिया किर्नोसारीचा शोध कोणी लावला काय प्रश्न आहे किरणोसारीचा शोध कोणी लावला तो ऑप्शन क्रमांक तीन हेनरी बेर्कवेल यांनी लावलेला आहे पुढचा प्रश्न बघा फिफा वर्ल्ड कप हा कोणत्या खेळासाठी देण्यात येतो तर फुटबॉल खेळासंबंधी बघा फुटबॉल खेळ पुढचा प्रश्न आहे व्ही कुरियन यांचं नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे तर धवल क्रांतीचे जनक कोणी बघा व्ही कुरियन पुढचा प्रश्न आहे तेजस काय तर आपल्या सर्वांना माहिती आहे तेजस हे काय बघा लडाऊ विमाने किंवा लढाखू विमाने लोकसभेमध्ये आपल्या महाराष्ट्राचे किती खासदार असतात तर अठ्ठेचाळीस खासदार असतात लक्षात ठेवा अठ्ठेचाळीस हॅरी पॉटर या मालिकेतील पुस्तक कोणी लिहिलेलं आहे तर हॅरी पॉटर या मालिकेमधलं पुस्तक लिहिले जे के रोलिंग ऑप्शन क्रमांक चार जे के रोलिंग यांनी लिहिले आहे पुढचा प्रश्न आहे बघा कलिंग प्रदेश कोणत्या राज्याचं ऐतिहासिक नाव आहे कलिंग प्रदेश हे ओडिसाचं नाव आहे ऑप्शन क्रमांक एक ओडिसा अहमदाबाद हे शहर कोणत्या नदीच्या किनारी वसलेलं आहे कोणतं अहमदाबाद तर साबरमती नदीच्या किनारी वसलेलं कोणत्या साबरमती पुढचा प्रश्न आहे अहमदाबाद हे शहर डबल झाला नेक्स्ट नॉटिकल मैल नॉटिकल मैल हे कशाचं अंतर मोजण्यासाठी वापरलं जातं तर आपल्या सर्वांना माहीत पाहिजे ऑप्शन्स क्रमांक तीन समुद्रामध्ये अंतर मोजण्यासाठी नॉटिकल मैल हे वापरलं एकक वापरलं जातं केमेरे वतन के लोगो हे जे काही गीते कोणत्या गीतकाराने लिहिलेलं आहे काय विचारलं आपल्याला लिहिलेलं आहे तर प्रदीप ऑप्शन क्रमांक एक पुढचा प्रश्न आहे कागदाचा शोध कोणत्या देशामध्ये लागला तर चायनीजने कागदाचा शोध लावलेला आहे जायकवाडी प्रकल्प हा कोणत्या नदीवरती स्थित आहे कोणता जायकवाडी प्रकल्प कोणत्या नदीवरती स्थित आहे तर हा गोदावरी नदीवरती स्थित आहे ऑप्शन क्रमांक चार गोदावरी लिंबाच्या रसामध्ये कोणतं ॲसिड असतं लिंबाच्या रसामध्ये कोणतं असतं ऑप्शन क्रमांक तीन सायट्रिक ॲसिड असतं लक्षात ठेवा सायट्रिक ॲसिड पुढचा प्रश्न बघा जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं घटनेतील कलम कोणतं होतं तर कलम तीनशे सत्तर होतं बघा कलम तीनशे सत्तर आता ते रद्द झालेलं आहे लंडन या ठिकाणी इंडिया हाऊसची स्थापना खालीलपैकी कोणी केली तर राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक एक पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी काय केलेली इंडिया हाऊसची स्थापना केली पुढचा प्रश्न आहे उस्ताद अमजद अली खान कोणत्या वाद्याशी संबंधित होते उस्ताद अमजद अली खान हे कोणत्या वाद्याशी संबंधित होते तर राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन क्रमांक चार सरोद वाद्याशी संबंधित होते फक्त बघा उस्ताद अमजद अली खान तर मित्रांनो तुम्ही जर पोलीस भरती करत असाल तर आपल्यासाठी बघा जबरदस्त पोलीस भरती प्रश्न पत्रिका संच या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे आठशे बारा प्रश्नपत्रिका संच या ठिकाणी बघा पंचवीस हजारापेक्षा जास्त प्रश्नांचे जा यामध्ये सामायचे हो त्याचबरोबर पाचशे बहात्तर पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच सुद्धा या ठिकाणी आपल्यासाठी आणलेला आहे हे कोणाचं बघा स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं आहे त्याच्यानंतर या ठिकाणी बघा मराठी शब्द संग्रह आहे आणि पाचशे बहात्तर तुम हे तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त असेल हे पुस्तक तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता जाताना व्यक्तीचं वजन कसं होतं तर बघा इमारतीचा जो काही पाळणा असतो किंवा जो त्याला आपण लिफ्ट म्हणतो लिफ्ट बोनून वरती जाताना जर आपलं वजन जाणवलं तर बघा कमी जर खापलेलं जाणवत असतं पुढचा प्रश्न बघा फ्युएल सेलपासून विद्युत तयार करण्यासाठी वापरणाऱ्या हायड्रोजनची निर्मिती खालील बैकी कशापासून केली जाते राईट आन्सर बघा त्याची निर्मिती पाण्यापासून केली जाते कशापासून पाण्यापासून पुढचा प्रश्न बघा निष्क्रिय वायू हे डॅश डॅश असतात निष्क्रिय वायू टिंबटिंब असतात तर बघा रासायनिक क्रिया करू शकणारे का न करू शकणारे राईट आन्सर आहे रासायनिक क्रिया न करू शकणारे लक्षात ठेवा न करू शकणारे निष्क्रिय वायू गायीचे दूध पुढीलपैकी कशाचा महत्वाचा स्रोत आहे गायीचं दूध हे पुढीलपैकी कशाचा महत्वाचा स्रोत आहे कशाचा महत्वाचा स्रोत आहे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक आहे अजीवनसत्व लक्षात ठेवा गायीचं दूध हे पुढीलपैकी कायचा महत्वाचा स्रोत आहे तर अजीवनसत्वाचा स्रोत आहे तेवीस नंबरचा प्रश्न काय बघा खालीलपैकी कोणतं खरं फळ आहे खालीलपैकी कोणतं खरं फळ आहे तर बघा खालीलपैकी विचार केला तर बघा नारळ बघा नारळ बघा खरं आहे लक्षात ठेवा नारळे खरं आहे चोवीस नंबरचा प्रश्न काय डॅश या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता सर्वाधिक असते कोणत्या पदार्थाची असते राईट आन्सर बघा ऑप्शन्स क्रमांक सी पाण्याची पाण्याची बघा उष्माधारकता सर्वात जास्त असते कशाची पाण्याची खोकला येणे आणि आपल्या थोक्यामधून रक्त पडणे ही कोणत्या रोगाची लक्षणे आहेत खोकला येणे आणि आपल्या थुंकीमधून रक्त पडणे खालीलपैकी कोणत्या रोगाची लक्षणे आहेत व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी क्षय त्याला आपण काय म्हणतो टी बी रोग असं म्हणतो कोणतो टी बी सत्तावीस नंबरचा प्रश्न आहे जेव्हा मनुष्य उपग्रहाद्वारे पृथ्वीभोवती फिरतो तेव्हा त्याचं वजन कसं होतं जेव्हा मनुष्य उपग्रहाद्वारे पृथ्वीवरती फिरतो तेव्हा त्याचं ते वजन कसं होतं राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक डी शून्य होतं लक्षात ठेवा शून्य अठ्ठावीस नंबरचा प्रश्न काय बघा खालीलपैकी कोणता हा ड जीवनसत्वाच्या अभावी होतो खालीलपैकी कोणता हा ड जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो आपल्या सगळ्यांना माहीत पाहिजे ड जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो मुडदूस रोग होतो कोणता मूडदोस पुढचा प्रश्न काय बघा जे काय जी एस आर ए हे जे काय उपकरण आहे कशाच्या मापनासाठी वापरतात कोणतं जी एस आर हे उपकरण कशाच्या मापनासाठी वापरलं जातं राईट आन्सर बघा ऑप्शन्स क्रमांक सी डोळ्याची क्षमता कशाची क्षमता डोळ्यांची क्षमतेसाठी हे उपकरण वापरलं जातं <Sessus> तीस नंबरचा जा प्रश्न काय बघा आतड्यातील जीवाणूमुळे पुढीलपैकी कोणतं जीवनसत्व तयार होतं जे काय बघा आपल्या आतडेत त्यामधील जीवाणूमुळे कोणतं जीवनसत्व तयार होतं एकदम महत्वाचा प्रश्न आहे राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक डी के जीवनसत्व कोणतं के जीवनसत्व तयार होतं कोणतं के जीवनसत्व एकतीस नंबरचा प्रश्न काय बघा ज्या निरीक्षणामध्ये काही घटकांची निरीक्षकाकडून काढून दखल घेतली जात नाही त्याला काय म्हणतात काही निरीक्षकाकडून ज्या घटकांची दखल घेतली जात नाही त्याला आपण काय म्हणतो राईट आन्सर आहे त्याला म्हणतो बघा अपूर्ण निरीक्षण लक्षात ठेवा अपूर्ण निरीक्षण तेहतीस नंबरचा प्रश्न काय बघा डॅश डॅश हे मानव निर्मित मूलद्रव्य टिंब टिंब हे मानव निर्मित मूलद्रव्य आहे तर बघा प्लुटोनियम हे जे काय हे मानव निर्मित मूलद्रव्य कोणतं प्लुटोनियम चौतीस नंबरचा प्रश्न आहे बघा पृथ्वीवरील वातावरणाची उंची सुमारे डॅश डॅश किलोमीटर इतके पृथ्वीवरील वातावरणाची उंची किती सातशे पन्नास किलोमीटर इतकी लक्षात ठेवा सातशे पन्नास किलोमीटर इतकी नंबरचा प्रश्न आहे मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आपल्या शरीरामधील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे आपल्या सगळ्याला आहे ऑप्शन क्रमांक कर बी यकृत लक्षात ठेवा यकृत त्याला आपण काय म्हणतो लिव्हर छत्तीस नंबरचा प्रश्न आहे बघा खालीलपैकी भरपूर प्रमाणामध्ये अजीवनसत्व देणारा पदार्थ कोणता खालीलपैकी भरपूर प्रमाणामध्ये अजीवनसत्व देणारा पदार्थ कोणता आहे राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक बी गाजर हा बघा गाजर भरपूर प्रमाणामध्ये अजीवनसत्व देणारा पदार्थ आहे कोणता गाजर जनावरांना तोंडाचे आणि पायाचे रोग मुख्यत्व कशामुळे होतात जनावरांना पायाचे आणि जे काय बघा तोंडाचे आणि पायाचे रोग खालीलपैकी कशामुळे होतात राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक बी विषाणूमुळे होतात लक्षात ठेवा विषाणू खालीलपैकी कोणतं खते रोपांना समतोल आहार पुरवतं खालीलपैकी कोणतं खत रोपांना समतोल आहार पुरवतं राईट आन्सर बघा कंपोस्ट खत कोणतं खत कंपोस्ट खत रोपांना काय पुरवतं समतोल आहार पुरवतं कसा समतोल पुढचा प्रश्न काय बघा भारतामध्ये सार्वजनिक जलाशयाच्या शुद्धीकरणासाठी सामान्यत काय वापरलं जातं जे काही सार्वजनिक जलाशय त्याच्या शुद्धीकरणासाठी आपण काय वापरतो जास्त करून राईट आन्सर बघा क्लोरीनचा वापर केला जातो कशाचा क्लोरीनचा खालीलपैकी कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात खालीलपैकी कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक बी स्टेटस्कोपमुळे काय केले जातात हृदयाचे ठोके मोजले जातात टिंबटिंब या किरणांना वस्तू मान नसते टिंबटिंब या किरणांना वस्तू मान नसते खालीलपैकी कोणते किरण असते त्यांना बघा वस्तू मान नसतं राईट आन्सर हे बघा ऑप्शन्स क्रमांक सी गॅमा या किरणांना बघा वस्तुमान वगैरे काही नसतं पुढचा प्रश्न आहे बघा खालीलपैकी कोणतं जीवनसत्व जखमा लवकर भरून काढण्यास उपयुक्त ठरतं कोणतं जीवनसत्वही जखमा लवकर भरून काढण्यासाठी उपयुक्त ठरतं तर राईट आन्सर बघा के जीवनसत्व कोणतं जे काही के जीवनसत्व असतं ते जखमा भरून काढण्यासाठी उपयुक्त ठरत असतं पुढचा प्रश्न काय बघा कार्बनचं जास्तीत जास्त शुद्ध स्वरूप कोणतंही कार्बनचं जास्तीत जास्त शुद्ध स्वरूप कोणतंही राईट आन्सर बघा ऑप्शन्स क्रमांक डी हिरा हा कार्बनचा सगळ्यात जास्त काय शुद्ध आहे आणि मित्रांनो आता या प्रश्नाचं उत्तर खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा आणि तुमचे पन्नास पैकी किती प्रश्न बरोबरले हे सुद्धा खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा